लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गेल्या 8 दिवसांपासून आदिवासी कष्टकरी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्थात स्मार्ट रोडवर आपलं बिराड मांडलेलं होतं। 21 मागण्या पूर्ण होण्याचं लेखी हमी मिळताच आंदोलनकर्त्यांनी मिळेल त्या भानानं आपल्या घराची वाट धरली आणि तब्बल 8 दिवसांनी स्मार्ट रोड मोकळा होऊन त्यांना श्वास घेतलेला आहे। सोमवारी रात्री स्मार्ट रोडवर वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात झाली। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांतर्गत असलेल्या विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि आदिवासी शेतकऱ्यांनी एकूण 18 मागण्यांसाठी आठवडाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयात समोरील शहराच्या मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडलेला होता। त्यामुळे मध्यवर्ती रस्ताच बंद झालेला होता। या रस्त्यालगतच असलेल्या रुंगटा स्कूल, शासकीय कन्या विद्यालय, बिटको गर्ल्स आणि बॉईज हायस्कूल आणि आदर्श विद्यालय येथील विद्यार्थ्यांना गेल्या 8 दिवसापासून 1 ते 1.5 किलोमीटरची पायपीट होत होती। लगतच असलेल्या न्यायालयीन कर्मचारी वकिलांना देखील आपली वाहनं इतरत्र लावावी लागत होती, तर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देखील चालत कार्यालय गाठावं लागत होतं। दुसरीकडे मेहरपासून अशोक स्तंभापर्यंत आणि MG रोडवरील बाजारपेठेतील संपूर्ण व्यवहारच रस्त्यावर मांडलेल्या या बिराडामुळे ठप्प झालेले होते। यामुळे नागरिकांनी नाराजी देखील व्यक्त केलेली होती। पालकमंत्री दादा भुसे यांनी आंदोलनकर्त्यांना पुढील 3 महिन्यात मागण्या मान्य करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर काल अखेर हे आंदोलन स्थगित झालेलं आहे। त्यामुळे स्मार्ट रोडनं काल मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली। आंदोलकांना परतीसाठी बसेसची व्यवस्था करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिल्यानं त्यानुसार रात्रीतून या मंडळींनी आपल्या घराकडे परतीसाठी कूच केल्याचंही चित्र सायंकाळी 8 वाजेपासून पाहायला मिळत होतं। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।